अजूनपर्यंत तुम्ही माझ्या चॅनलला सबस्क्राईब केले नसेल तर सबस्क्राईब करा आणि बेल आयकनच्या चिन्हावर क्लिक करा, जेणेकरून नवनवीन व्हिडिओ सर्वात आधी तुम्हाला पाहता येईल. नमस्कार मित्रांनो, मराठी टेक अपडेटमध्ये आपलं सर्वांचं स्वागत आहे. IPS विश्वास नांगरे पाटील लिखित मन में है विश्वास या पुस्तकातील पुढचा भाग शाळा. मी शाळेत प्रवेश घेतला त्यावेळी वडील माझे गावचे सरपंच होते. कदम गुरुजींनी गुढीपाडव्याच्या दिवशी माझं स्वागत करून माझी जन्मतारीख लिहून टाकली. जून उजाडला, शाळा सुरू झाली. पावसाळ्यात पोत्यांची खोप करून अंकलपी व पाटी घेऊन शाळेत पोहोचण्याचं कसब असायचं. पायात चप्पल नसायची, पण चिखलानं माखलेले पाय शाळेच्या वळचणीला पाण्यात धुवून त्या विद्या मंदिरात प्रवेश करायच्या वेळी माझ्या मनात उठलेलं कुतूहलाचं काहूर मला आजही पुसट पुसट आठवतं. आमच्या वर्गात मी ग म भ न सर्वात आधी गिरवायला लागलो आणि गुरुजींचा लाडका विद्यार्थी झालो. त्यातूनच पहिलवानाचा, सरपंचाचा मुलगा आणि नांगरगट्टी भावकी अशी बिरुद लागल्यानं माझा रुबाब वाढतच गेला. दुसरीत असताना चौगुले गुरुजी बाकी सर्वांना पाठीत बुद्धा, तर मला मात्र शालेय पोषण योजनेतून मिळणारा अख्खा भरलेला दुधाचा तांब्या देत. साहजिकच काही मुलांचा मी म्होरक्या तर काही जणांच्या असूयेचा विषय बनलो. जिल्हा परिषदेची मुलांची शाळा नंबर 1 असं माझ्या शाळेचं नाव. गावच्या माळरानात शाळेची छानशी इमारत आहे. इमारतीच्या मागच्या बाजूला त्यावेळी बकरी कापली जायची. समोरच्या बाजूला सलूनमधला सगळा कचरा केस फेकलेले असायचे, त्यामुळे मधल्या सुट्टीत कापलेल्या बकऱ्याचं हलणारं शरीर निरखणं किंवा न्हाव्यानं टाकलेल्या केसातून जुनं ब्लेड शोधणं हे आमचे उद्योग असायचे. पाराच्या कट्ट्यावर उभे राहून कोणाची सू खूप लांब जाते ही स्पर्धाही रोज चाले. शाळेची आठवण झाली की दिवा स्वप्नासारखी धुक्यातली शाळा माझ्या डोळ्यासमोर उभी राहते. तान्या, मुजब्या, परशा अशा मैत्रांना मारलेल्या आरोळ्या कानात गुदगुल्या करतात. मला माझे ग्रामीण शिक्षक आठवतात. शाळा सुटल्याची घंटा वाजल्याचा आनंद आठवतो. टंग 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 ठोका पडला की वासरू जसं उधळतं तसे आम्ही शाळेतून बेफाम गतीनं बाहेर पडायचो. शाळा संपली की माळरानावर जायचं. माळरानाच्या घसरड्या उतारावर काठीवर दोन पाय ठेवून दोन्ही हातांचे वल्लव करून काठीवरच्या स्केटिंगच्या आमच्या स्पर्धा लागायच्या. त्यात कुणाचे गुडघे किती वेळा फुटले असतील याचा नेम नव्हता. तात्यांनी दोन जातवान म्हशी घेतल्या होत्या. डेअरीला दूध घालून ही मुबलक दूध शिल्लक राहायचं. दुधातुपाची घरात सुबत्ता होती, त्यामुळे घरी आलो की आजीनं कुस्करलेली दूध भाकरीची मेजवानी असायची. शाळेत फळ्यावर तारीख लिहायचा रोजचा नियम असायचा. आल्या आल्या मोठमोठ्यानं पाडे म्हणावे लागायचे. ते घोकलेले 30 पर्यंतचे पाडे मी आजही विसरलेलो नाही. शिक्षक पांढरा शुभ्र सदरा व विजारेतच यायचे. काही जण धोत्रामध्ये असायचे. बेंबाट उपडणं, पाठीवर गुद्दा देणं, हातावर छडी मारणं या विद्यार्थ्यांच्या खोडकरपणा व अवगुणारूप मिळणाऱ्या शिक्षा होत्या. छडी लागे छमछम, विद्या ये घमघम असा सुविचारी शाळेच्या भिंतीवर लिहून ठेवलेला होता. मला क्वचितच शिक्षा मिळायची, त्यामुळे आपल्याला कमी विद्या मिळते की काय अशी रुखरुख लागलेली असायची. शाळेत मन न रमणारी बरीच मंडळी आमच्या वर्गात होती. शाळा भरली की त्यांना पालकांनी जबरदस्ती हातात वेताची फोक घेऊन शाळेत आणलेलं असायचं. या डांबरट पालकांचा ताबा घेतला की शिक्षक अजून प्रसाद द्यायचे. मात्र शिक्षक वर्गाबाहेर गेले की हे वस्तात विविध क्लुप्त्या करून शाळेबाहेरून कसे पळून जाता येईल याचाच विचार करत बसायचे. शाळेच्या खिडकीचे गजही यांना क्वचितच रोखू शकले. चपळ आणि बारीक शरीर यष्टीच्या या सवंगड्यांना गजातून बाहेर पडल्यावर तुरुंग फोडून पळालेल्या कैद्यांसारखा आनंद व्हायचा. ढगळा शर्ट आणि ठिगळ लावलेली चड्डी घालून माळावर जायचं. मशीनना घेऊन तळ्यात डुंबायचं. दुसऱ्या दिवशी गांधी टोपीवर निनाबाईच्या देवळातलं घंटातलं नुकतंच कोंब फुटलेलं गवत लावून ऐटीत शाळेत यायचं. गुढीपाडव्याच्या दिवशी पाटीपूजन खूप श्रद्धेनं करायचं. पाटीची किनार मस्त रंगवायचो. पाटीवर श्रीगणेशा लिहायचो. गुढीची चित्र काढायचो. नवी कोरी, काळी फरशीची पाटी आणि पांढरी शुभ्र पेन्सिल किती शब्द लिहायला आणि आकडेमोड करायला शिकून गेली याचं मोजमाप करणं अशक्य आहे. तिला कधी कधी थुंकी लावून पुसायचो. त्यावेळी शिक्षकांच्या शिव्या किंवा गुद्दे मिळायचे. ठेचा, तेल, चटणी, कांदा व भाकरी तात्यांच्या जुन्या धोतराच्या फडक्यात बांधून आई द्यायची. आई शपथ, त्या भाकरीच्या मोडलेल्या व तेल चटणीत मुरलेल्या तुकड्याची चव माझ्या पोरांना जगातल्या कुठल्याही पिज्जात सापडणार नाही. सगळ्यात मोठी शिक्षा म्हणजे 15 दिवसातून एकदा श्यामू आबाच्या समोर पाठावर बसून केस कापणं. श्यामू आबा बलुत्यावर आमचे केस कापायचे. एका बाजूनं सरळ धो खाच खाच वाजणाऱ्या मशीननं आमच्या डोक्यांचा पूर्ण गोटा केला जायचा. नावापुरत्या औषधाला
टाळूच्या पुढच्या बाजूला शेंडीवाचा केस ठेवले जायचे. दरवेळी ते इतके विचित्र आणि कार्टून सदृश्य दिसायचे की फुटक्या आरशात पाहता क्षणी स्वतःला पाहून मी दरवेळी रडून गोंधळून जायचो. शेवटी वडिलांनी ही पद्धत बंद केली व आम्हाला थोडे केस ठेवण्याची मुभा देण्यात आली. तेवढ्या छोट्या केसांनाही आजी तोंडावर ओघळ येईपर्यंत तेल लावायचे. सुरुवातीला बालवाडीत आणि पहिलीत अभ्यासासाठी अंकल्पीचं एक छोटंसं पुस्तक होतं. हळूहळू गोष्टीरूप इतिहास, अंकगणिताचं पुस्तक, बालभारती वह्या घेऊन यायला गुरुजींनी सांगितलं. जुनी पुस्तकं आणि घरातल्या मोठ्या मुलांच्या जुन्या वह्यांची उरलेली पानं शिवून आमचा दप्तर प्रपंच मांडला जायचा. सुई दाबनानं पुस्तकं शिवताना बऱ्याचदा अनेक आरो ओळीही झाकल्या जायच्या. अंदाजे अर्थ लावून ते अर्धवट शब्द वाचणं ही कसरत असायची. चिंचोलीच्या बळी जाधवाचं पुस्तकाचं दुकान होतं. तात्या तिथून उधारीवर पुस्तक आणायला सांगायचे, मात्र बळीनांना पैसे घेऊन ये मग पुस्तके मिळतील असं खडचावून खूपदा अपमान करायचा. त्याचा खूप राग यायचा. पण मला खुणावणाऱ्या अनेक पुस्तकाचं भांडार त्यांच्याकडे असल्यानं मी कधी वाद घातला नाही. शनिवारची सकाळची शाळा मैदानावर भरायची. विशेषतः हिवाळ्यातील थंडीत खरपूस लागणाऱ्या उन्हामध्ये मिळणारा विद्यार्थ्यांचा आनंद विराळाच. थंडीनं हातपाय फुटून अंगावर माशासारखे खवले पडलेले असायचे. मी आणि घनश्याम पिसेमध्ये अभ्यासाची स्पर्धा असायची. घनश्यामचं अक्षर माझ्यापेक्षा टपोर आणि देखणं होतं. त्याचे उच्चारही अधिक चांगले असायचे. दुर्दैवानं हीच त्याची शोकांतिका ठरली. त्याच्या घरची परिस्थिती सुमार होती. श्यामचे वडील अपंग होते, ते टेलर काम करायचे. त्यांचं अक्षर चांगलं असल्यानं त्याला गावात आलेल्या नव्या व्हिडिओ सेंटरवर सिनेमाच्या पाट्या लिहिण्याचं काम मिळालं आणि शाळेपेक्षा तो व्हिडिओ सेंटरवरच रमायला लागला. तिथंच व्यसनाच्या आहारी गेला व अलीकडेच मी ऐकलं यकृताच्या गंभीर आजारानं त्याचं निधनही झालं. गावात आलेल्या आधुनिक करमणुकीच्या साधनांच्या अतिरेक्याचा तो पहिला बळी असावा. शनिवारी दुपारी शाळा लवकर संपल्यावर धमाल असायची. संध्याकाळी बापूच्या टुरिंग टॉकीजमध्ये सिनेमा पाहणं ही तर पर्वणीच. सुरुवातीला तंबूत घुसून जायचं हे एक खुशकीचं तंत्र असायचं. रात्री घरातील आम्ही सगळी मुलं घराच्या पडवीत एकत्र झोपायचो. सगळेजण झोपले की आम्ही पडवीतून उड्या मारून तंबूपर्यंत पोहोचायचो. सिनेमा सुरू झाल्यावर 10-15 मिनिटातच रीड तुटायची व या 10 मिनिटाच्या ब्रेकमध्ये लोक तंबू पल्याड बाहेर लघवीला यायचे. मग त्यांच्यात मिसळून आम्ही तिकिटाविना तंबूत घुसायचो. आमच्या बालपणी दारासिंग आणि धर्मेंद्रचे मारामारीचे सिनेमे सगळ्यात जास्त चालायचे. शिट्ट्या मारीत आम्ही या सिनेमाची मजा घ्यायचो. पण अनेकदा जुने ब्लॅक अँड व्हाईट रडवलेले सिनेमे लागायचे. असे सिनेमे कंटाळवानेही किंवा गंभीर असायचे ते आवडायचे नाहीत. मग तंबूतच झोप लागायची. सकाळी पडद्याची कणात गोळा करायला येणाऱ्या शिव्या ऐकून डोळे चोळत उठून घरी जाण्याचा उद्योग असायचा. घरी असे प्रताप कळले की आईचे रट्टे बसायचे. एकत्र कुटुंब असल्यानं अनेकदा आई तात्यांची 2-2 दिवस भेटही होत नसायची. आजकाल काही मिनिटांकरता मुलं नजरेआड झाली तरी माझ्या पत्नीचा जीव कासावीस होतो. त्यावेळी मला दोन्ही जीवनशैलीतील फरक स्पष्ट दिसतो. आम्हाला लहानपणी आंबा किंवा केळी खायला मिळाली तरी आम्ही माकडासारखी ती फळं सालीसकट खायचो. आठवड्यातून एकदा मिळणाऱ्या गव्हाच्या चपातीची आसुसलेपणानं वाट पाहायचो. कुठेही कधीही पाण्याचा हौद किंवा पाणपोई दिसली तर तोंड लावून घाटाघाटा पाणी प्यायचो. लग्न असो की श्राद्ध, ओळख असो की नसो, पंक्तीत बसून फाटक्या पत्रावळीत शाक भात व बुंदी पोट फुटे तोपर्यंत खायचो. भूक लागली की जेवायचो व झोप आली की झोपायचो. त्यासाठी वेळ व जागा निश्चित नव्हती. सगळं कसं नैसर्गिकपणे चालायचं. आता मात्र पोरांची प्लेट सुद्धा गरम पाण्यात उकळून घ्यावी लागते. हॉटेलमध्ये गेलो तर मिनरल वॉटरच पिण्यासाठी लागतं. पोरांना फळं खा म्हणून अर्जव करावी लागतात आणि दर 10 मिनिटाला त्याला सॅनिटायझरनं हात स्वच्छ कर म्हणून ओरडावं लागतं. मला आठवतच नाही की मला ताप आला होता किंवा दवाखान्यात ॲडमिट करावं लागलं होतं. सर्दी खोकला कधी यायचा व सुंठेविना निघून जायचा हे शर्टच्या खरवटलेल्या बाह्या वगळता कुणालाही कळायचं देखील नाही. आजकाल मात्र मुलांना शिंक लागली तरी पेडियाट्रिक डॉक्टरकडे धाव घेऊन त्यांच्यावर औषधांचा अतिरेकी भडीमार आम्ही करतो. काय आहे हा विरोधाभास? आम्ही बदललो की वातावरण? पर्यावरण प्रदूषित झालं की आमची मन? देवालाच माहीत. गावात व गावच्या परिसरामध्ये सटवाई, खवीस, लाव सटीन अशा भूतप्रेतांची ठिकाणं ठरलेली असायची. प्रत्येक झाड, विहीर, नदी, माळ व डोंगरावर याचं वास्तव्य व साम्राज्य असतं. हे इतकं ठामपणे मनावर बिंबवलं गेलं होतं की या सर्व सुंदर आणि निसर्गरम्य स्थळांच्या भीतीमुळे रात्री 7 नंतर कधीही आनंद घेता आला नाही.
रात्रीच्या वेळी तालमीत एकट्या झोपणाऱ्या कोणत्याही मल्लाला कवीस उठवतो व रात्री तोंडातून फेस निघेपर्यंत हौद्यामध्ये लाल मातीत त्याच्याबरोबर कुस्ती खेळतो अशी आख्यायिका होती. त्यामुळे तालमीत एकटं कोण झोपत नव्हतं. मला प्रश्न पडायचा की हनुमानाची कृपा असणाऱ्या या लाल मातीत हा सैतान येतोच कसा. मी जिद्दीनं तालमीत एकटा झोपायची पैज लावली. रात्री 12 वाजता कवीस तालमीत उभा राहून आवाज देतो असा समज होता. मला 11 वाजता दरदरून घाम फुटला, पण आव्हान स्वीकारलं होतं व पहिलवानांनी बाहेरून कडी लावली होती. घाबरून बाहेर आलो तर सगळे पहिलवान चिडवणार अशा भीतीनं डोळे घट्ट मिटून बजरंग बलीचं नाव घेत पडून राहिलो. घड्याळ नव्हतं, गच्च मिटलेल्या डोळ्यातून कधी झोप लागली कळलंच नाही. सकाळी उठलो तेव्हा गावचे वस्तात कौतुकानं माझ्याकडे पाहत होते. वाघाच्या काळजाचा आहेस भावड्या अशी कौतुकाची थापही त्यांनी दिली. लहानपणी ही भीती मोडल्यामुळे ताजमध्ये 26-11 खऱ्या खुऱ्या सैतानांशी भिडताना क्षणभर ही भीती वाटली नाही. अजूनपर्यंत तुम्ही माझ्या चॅनलला सबस्क्राईब केले नसेल तर सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉनच्या चिन्हावर क्लिक करा, जेणेकरून नवनवीन व्हिडिओ